मर्द हो तो सामने से लड़ो, सामने से वार करो, पीठ पीछे नहीं। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने भाजपा को खुली चेतावनी और चुनौती जो है वो आज सदन में दी है। उन्होंने साफ तौर पर कहा है कि मैं खुद आता हूँ, सामने से आता हूँ, मुझे जेल में डाल दो, लेकिन मेरे शिव सैनिकों को और मेरे परिवार को परेशान मत करो, चाहिए तो सत्ता भी ले लो। ये तक कहा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने। और साथ में ये भी कहा है कि ओछी राजनीति, नीची राजनीति ना करें। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने भाजपा को ये खुली चेतावनी दी है। आणि मागे एकदा गडकरी बोलले होते, म्हणजे आता मला खरंच सांगा, आम्ही इकडे सगळे बसलेले भ्रष्टाचारी आहोत, आम्ही सगळे दाऊदची माणसं आहोत, पण तुमचा सकाळचा सत्तेचा प्रयोग यशस्वी झाला असता तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुमच्या मांडीला मांडी लावून बसले असते की नाही? आम्ही जर का तुमचा गळ्यात पट्टा बांधला असता तर जे काही तुम्ही आमच्या कुटुंबांची बदनामी करता ही अत्यंत नीच, निंदनीय आणि अत्यंत विकृत अशी गोष्ट आहे की एकमेकाच्या कुटुंबाची विकृत बदनामी करणार। अरे सर, मर्द असतील तर मर्दासारखं हे अंगावर, फक्त तू आहे आणि मी आहे, पण तुमच्या सत्तेचा दुरुपयोग करून, तुम्ही त्या संस्थांचा दुरुपयोग करून, म्हणजे महाभारतामध्ये शिखंडीचा उल्लेख आहे, तो शिखंडी कोण होता मी सांगण्याची गरज नाही, लढण्याची ताकद नाही, मग शिखंडीला मध्ये टाकलं, आता कळतच नाही शिखंडी कोण आहे आणि मर्द कोण आहे, कोण कोणाच्या आडून लढतोय, याला मर्दपणा नाही म्हणत, नामर्दपणा म्हणतात। हिंमत असेल तर समोरासमोर या आणि लढा। हे यंत्रणा वापरायच्या, घराघरातल्या कुटुंबियांना बदनाम करायचं, धाडी टाकायच्या। चलती लोकल से युवती को फेंकने की कोशिश, मुंबई में बारिश का रेड अलर्ट, मुख्यमंत्री ने जारी किए नए दिशा निर्देश, शाहरुख खान के बेटे आर्यन खान गिरफ्तार, भारत सरकार का बड़ा फैसला, 15 अगस्त से मुंबई करो को लोकल में एंट्री, खबरों का सहनसा, मुंबई बोले तो मेट्रो मुंबई।